सरकारला ही एसटी तरी देते। सलाम केला पाहिजे एसटीला, एसटीच्या कर्मचाऱ्यांना, एसटीच्या सगळ्या व्यवस्थेला, की इतकं सगळी लूटमार झालेली असताना कॉन्ट्रॅक्टच्या निमित्तानं, स्वच्छतेच्या निमित्तानं, टायर खरेदीच्या निमित्तानं, वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती आणि तिकिटामधल्या भ्रष्टाचाराच्या निमित्तानं, अंध अपंग आणि बाकी 42 प्रकारच्या वेगवेगळ्या सवलतीच्या निमित्तानं एवढी सगळी लूटमार झालेली असताना सुद्धा टॅक्सच्या रूपानं 3,500 कोटी रुपये जस्टी ही सरकारला देते। जस्टीच्या कर्मचाऱ्यांना द्यायला यांच्याकडे पैसे नाही, 6-6 महिने पगार नाही झाले म्हणून आत्महत्या करायला लावायची वेळ तुम्ही कर्मचाऱ्यांवर आणता। आज ज्यावेळी संपावर गेलेले त्यावेळी विलीनीकरणाची मागणी तुम्ही त्यांची मान्य करायला तयार नाहीत, आणि दुसऱ्या बाजूला मात्र टॅक्स लावून वेगवेगळ्या पद्धतीनं 3,500 कोटी रुपये तुम्ही त्यांच्याकडून वेगवेगळ्या माध्यमातून वसूल करता। लाजा वाटल्या पाहिजे, शरम वाटली पाहिजे, किती शोषण करावं, किती रक्त आटवून घ्यावं कर्मचाऱ्यांचं, याला काही सीमा पाहिजे? मित्रांनो, तुम्ही म्हणाल डॉक्टर आता तुमची ही मांडणी बरोबर आहे, पैसा प्रचंड येतो, लुटमार होते, हेही पटलं, परंतु असा विलीनीकरण कुठे झालेला आहे काय? मित्रांनो, आपण बघा की यापूर्वी इतर राज्यांमध्ये अशा प्रकारच्या विलीनीकरणाच्या गोष्टी झालेल्या आहेत ना। मला कर्मचारी सांगत होते तपासून पाहता येईल, पुन्हा एकदा मी आपल्यावर ते सोडतो, परंतु आज नांगरण्याचं काम मला करायचं आहे, मला नांगरून द्यायचं आहे, त्याच्यामध्ये काय पेरायचंय, काय उगवायचंय ते तुम्ही करा, परंतु नांगरण्याचं काम, महाराष्ट्राची जनभूमी नांगरण्याचं काम ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला करायचंय। ही काही अफलातून मागणी या कर्मचाऱ्यांनी शोधून काढलेली नाहीये, याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे आणि गुजरात आहे, मला वाटतं तेलंगणा सुद्धा आहे, या राज्यांमध्ये अशाच प्रकारे या कर्मचाऱ्यांनी संप केले, त्या त्या ठिकाणच्या एसटी महामंडळांनी संप केले आणि त्याच्यामध्ये विलीनीकरणाची मागणी केली, आणि आंध्र प्रदेश, कर्नाटक सारख्या राज्याने, गुजरात सारख्या राज्याने एसटी महामंडळ हे विलीनीकरण करून घेतलं ना, मग महाराष्ट्र प्रगतिशील राज्य आहे, महाराष्ट्र तर सगळ्या देशाचं नेतृत्व करणारं राज्य आहे, पुरोगामी राज्य आहे, एक नव्हे 3-3 पक्षांचं सरकार ज्या महाराष्ट्रामध्ये आहे, आंध्र करू शकतं, कर्नाटक करू शकतं, गुजरात करू शकतं, झारखंड किंवा तेलंगणा हेही त्या मार्गाने जाऊ शकतात, मग महाराष्ट्र का जाऊ शकत नाही? जायला पाहिजे, इतर राज्य जात आहे, इतर राज्यांना शक्य होत आहे, मग आपल्याला का होत नाही? काही विचारवंत फेसबुकच्या काळजीपोटी कॉमेंट करत होते, त्यांचे त्यांना मला दोष द्यायचा नाहीये की असं कुठे झालेलं आहे का, मला विचारत होते, वेगवेगळ्या ठिकाणी स्वतः कॉमेंट करत होते, मला त्यांना सांगू द्या की हो असं झालेलं आहे, असं झालेलं आहे आंध्र प्रदेश, असं झालेलं आहे कर्नाटक मध्ये, असं झालेलं आहे गुजरात मध्ये, त्या ठिकाणचं महामंडळांच्या लोकांनी संप केला आणि ते सरळ विलीनीकरण सरकारने करून घेतलं आणि त्या ठिकाणी ती मागणी मान्य केली। त्यांच्या गाड्या आपल्याकडे येतात, उत्तम चांगल्या गाड्या असतात, आपल्यापेक्षा कमी भाड्यामध्ये खर्च होतो, तिकीट ते घेतात, आणि आंध्रच्या गाड्या, कर्नाटकच्या गाड्या, या चांगल्या गाड्या आज महाराष्ट्रामध्ये येऊन, तुम्हाला सांगतो, व्यवसाय करून जाताना आपल्याला दिसतंय। आपण पुरोगामी राज्य आहे, 3 पक्षांचं सरकार आहे, तर घ्या पुरोगामी भूमिका, ही लुटमार रोखा, तुम्हाला एसटी मोठ्या प्रमाणात सोन्याचं अंडं देईल, तोटा नव्हे, सरकारचं उत्पन्न वाढेल, पण तुम्हाला सरकारचं उत्पन्न वाढवण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेचं उत्पादन वाढलं पाहिजे, उत्पन्न वाढलं पाहिजे, याच्यात इंटरेस्ट नाहीये। तुमचे जे ठेकेदार आहेत, तुमचे नातेवाईक आहेत, तुमचे सगे सोयरे आहेत, तुमचे रक्ताचे नातेवाईक आहेत, हेच ठेकेदार आहे, यांना लचके तोडायचे आहेत टायरचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन, यांना लचके तोडायचे आहेत जाहिरातीचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन, यांना लचके तोडायचे आहेत कोविडच्या काळातलं हे केमिकल कोटिंगचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन, यांना लचके तोडायचे आहेत रिजेक्ट केलेलं मटेरियल एसटीच्या नावानं खपवून, यांना लचके तोडायचे आहेत महाराष्ट्राचे तीनही वर्कशॉप बंद करून बाहेरच्या राज्यात एसट्या तयार करण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन, आणि म्हणून हे लचके तोडून स्वतःची घरं यांना भरायची आहेत। सरकारी तिजोरीची चिंता नाही, यांच्या ठेकेदार असणाऱ्या नातेवाईकांच्या तिजोरीची यांना चिंता आहे, आणि त्यामुळे त्यांना विलगीकरण करायचं नाहीये, ही बाब महाराष्ट्राच्या जनतेने कृपा करून समजून घेतली पाहिजे। मित्रांनो, या सगळ्यावर जी आणखीन एक गोष्ट जाता जाता मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे, की ज्यावेळी एक तिकीट आपण घेतो, त्यावेळी प्रत्येक तिकिटामागे माहिती तपासून पाहता येईल, परंतु मी आज नांगरूनच टाकतोय, नांगरतोय, त्याच्यात काय ज्या चुका असतील त्या स्वीकारण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे, परंतु माहिती काढा, मी म्हणतोय ते आहे की नाही तपासा, चुकीचं असेल तर मी सुधारणा करून घ्यायला तयार आहे, पण बरोबर असेल तर तुम्ही स्वीकारायला तयार राहा। प्रत्येक तिकिटामागे 1 रुपया अपघात विम्याच्या रूपानं किंवा अपघात सहायता निधीच्या रूपानं आपला घेतला जातो। एक तिकीट फाडलं की 1 रुपया वर्ग होतो, साधारणपणाने 75 लाख प्रवासी दररोज, समजा आपण प्रवास करतात असं धरलं, तर दर दिवशी 75 लाख रुपये हे 1 रुपया प्रमाणे गोळा होतात।
मला कर्मचारी आणि त्यातले तज्ञ सांगत होते की ह्या एक रुपयाचं नक्की काय होतं याचा हिशोबच जुळत नाही. हे नक्की कोणाला वाटले जातात की नाही जातात याचा काहीच हिशोब जुळत नाही. जे ऑडिट होतं याच्यामध्ये हे कुठे दाखवलं जात नाही. आणि दररोज 75 लाख रुपये हे जे काही अपघाताच्या रूपानं गोळा होत आहेत, अपघातीच्या निधीच्या रूपानं जमा होत आहेत, प्रवासी अधिभाराच्या रूपानं जमा होत आहेत, याचा कुठेही हिशोब हा दाखवला जात नाही. मोठ्या प्रमाणातला भ्रष्टाचार यात सुद्धा होतो असं ते सांगत होते. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितली की हे जे काही ई तिकीट नावाचं भानगड आलेली आहे, इलेक्ट्रॉनिक तिकीट जे दिलं जातं आपल्याला, ते तिकीट नावाची भानगड आलेली आहे. त्याचं मशीन खरं तर एसटी महामंडळ खरेदी करू शकत होतं, परंतु हे मशीन त्यांनी खरेदी केले नाहीत. त्याचं सुद्धा आउटसोर्सिंग किंवा खासगीकरण केलं गेलं आणि एक अत्यंत मोठ्या नेत्याच्या घरातल्या माणसाला हे ठेका दिला गेला. आणि त्याचा परिणाम ते असं सांगतायत, हे समजून घ्या नीट, का तोट्यात जातंय महामंडळ आणि का कामगारांचे पगार 6-6 महिने करता येत नाहीये आणि का कामगार विलिनीकरणाची मागणी करतायत, हे कृपा करून मुळात जाऊन समजून घ्या. ते तिकीट एकदा फाडलं त्याचं खरं तर ते मशीन विकत घेणं शक्य होतं महामंडळाला, ते घेतलं नाही, त्याचं आउटसोर्सिंग केलं. महाराष्ट्राच्या एका खूप मोठ्या नेत्याच्या घरातल्या माणसाला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलंय आणि हे तिकीट फाडलं की कॉन्ट्रॅक्ट असं आहे की तिकीट फाडल्या 45 पैसे त्या नेत्याच्या जवळच्या नातेवाईकाच्या कंपनीच्या खिशामध्ये जमा होतात. एक तिकीट फाडलं, ते मशीन दिलंय त्याचा अधिभार म्हणून, एक तिकीट फाडलं की 45 पैसे हे तातडीनं त्या नेत्याच्या कंपनीच्या खात्यामध्ये जमा होत आहे. किती लुटमार! खर तर हे सगळे तिकिटाचा व्यवहार हा महामंडळाला करता आला असता. हा तिकिटाचा व्यवहार, त्याची मशीन हे महामंडळाला खरेदी करता आली असती, परंतु त्यामुळे तसं झालं असतं तर महामंडळाचा तोटा वाचला असता, तोटा कमी झाला असता. आणि आणखीन तोटा कोणाला झाला असता तर या ठेकेदाराला झाला असता, या नेत्यांना झाला असता, त्यांना कॉन्ट्रॅक्ट भरता आलं नसतं. तिकीट फाडलं की 45 पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार, अरे का, कशाच्या बदल्यामध्ये, काय लॉजिक आहे, कशासाठी चाललंय हे? आणि म्हणून मित्रांनो, हे सगळं समजून घ्या की हा प्रचंड भ्रष्टाचार एसटी महामंडळामध्ये होतोय. कोट्यवधी रुपये खाल्ले जात आहेत आणि त्यामुळे ही लालपरी, जिने आमच्या अगोदरच्या बापाच्या आमच्या बापाच्या पिढीला शिकवलं, आमच्या पिढीला शिकवलं, ही लालपरी जी आजही आजोबाचा आणि आजीचा गावात येण्याचा एकमात्र साधन आहे, ही लालपरी ज्याच्यामध्ये आमच्या लेकी बाळी अजूनही शिक्षणासाठी पास काढून शाळेत येतात, ही लालपरी ज्याच्यावर कष्टकरी अजूनही एसटीच्या माध्यमातून रोजगाराच्या ठिकाणावर जातो, ही लालपरी जिच्यातून आजही आपण सर्वत्र प्रवास करतो आणि अत्यंत माफक दरामध्ये ही आपल्याला सेवा देते आहे, ही खरं तर हिची सेवा खूप चांगली वाढवता येऊ शकते, स्वच्छता वाढवता येऊ शकते, तिचे तिकिटाचा दर कमी करता येऊ शकतो आणि कामगारांना सुद्धा वेळच्या वेळेवर पगार 7व्या 8व्या 9व्या 10व्या वेतन आयोगाच्या प्रमाणे देता येऊ शकतो. त्याची पूर्ववट आहे ही सगळी लुटमार जी आत्ता मी तुम्हाला सांगितली ठेकेदारीच्या माध्यमातून जी होते, ही थांबवली तर हे करता येऊ शकतं. हे थांबवण्याची तुमची आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून भावांनो, आज जो कामगारांनी संप पुकारलेला आहे त्याचं समर्थन करण्याची भूमिका आम्ही सगळ्या किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे, आम्ही शेतकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. ती जी काही पोरं आहेत ती शेतकऱ्यांचीच पोरं आहे आणि ही जी काही मालमत्ता आहे ती तुमची आमची मालमत्ता आहे, ही एसटी तुमची आमची मालमत्ता आहे, तिच्यावर दररोज दरोडा पडला जातोय आणि म्हणून त्याच्या विरोधातली ही लढाई आहे. आणि म्हणून या खाजगीकरणाचं मी विरोध करतो आणि विलोदीकरणाचं मी समर्थन करतोय, मी आव्हान करतोय. मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी किसान सभेची शाखा आहे, ज्या ज्या ठिकाणी शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत, ते कोणत्या पक्षाचे असो कोणत्या पार्टीचे असो, परंतु ज्यांनी ज्यांनी शेतकरी चळवळीत भाग घेतलेला आहे, मला आपल्याला आव्हान करायचं आहे की जसं शेतकऱ्यांसाठी आपण जीवाचं रान करून लढलो आणि शेतकऱ्याची पोरं असणारे पोलीस, शेतकऱ्याची पोरं असणारे एसटी कामगार, शेतकऱ्याची पोरं असणारे जवान, शेतकऱ्याची पोरं असणारी शिक्षक, शेतकऱ्यांची पोरं असणारे हमाल, शेतकऱ्यांची पोरं असणारे वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे सगळे लोक शेतकऱ्याच्या संपामध्ये आपल्या मागे उभे राहिले, अगदी त्याच धर्तीवर हे कामगार सुद्धा शेतकऱ्यांचीच पोरं आहे. आपण सगळी शेतकऱ्यांची पोरं या एसटी कामगारांच्या मागे ठामपणाने भावांनो आपण उभं राहूया, त्यांच्या मागणीला ताकद देऊया. आणि जो प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून चालू आहे, विलिनीकरण झालं तर तोटा होईल, विलिनीकरण झालं तर सरकार डब्यात जाईल, हा प्रचार खोडून काढूया. मित्रांनो, हा लाईव्हचा कार्यक्रम संपल्यानंतर मी विनंती करेल, मोठ्या प्रमाणामध्ये हा लाईव्हचा कार्यक्रम शेअर करा आणि चॅलेंज करा की एसटी तोट्यात नाही, लुबाडणूक झालेली आहे, लचके तोडलेले आहे म्हणून ती तोट्यात दिसते. सरकारमध्ये त्याचं विलिनीकरण झालं तर उलट सरकारचं उत्पन्न वाढेल, सुविधा वाढतील, चांगला पगार कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना तर मिळेलच, परंतु चांगल्या सुविधा या प्रवाशांना मिळू शकतील. आणि म्हणून खाजगीकरण नव्हे विलिनीकरण हाच एसटी वाचवण्याचा मार्ग आहे. हे मोठ्या प्रमाणामध्ये फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून
पोस्टच्या माध्यमातून हे आपल्याला पोहोचवायचंय. मोठ्या प्रमाणात हा लाईव्हचा कार्यक्रम तुम्ही शेअर नक्की करा. केवळ एवढ्यावर थांबू नका की जिथे जिथे तुम्हाला संधी मिळेल व्यक्त होण्याची, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, वेगवेगळ्या प्रकारचे भाषणं असतील, प्रत्यक्ष जिथे लढा चालू असेल सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पोरांनी आणि कामगारांच्या पोरांनी जा, उभं राहा या कामगारांच्या मागे. मित्रांनो, आशा कर्मचारी आहेत, अंगणवाडीच्या ताई आहेत, डेटा ऑपरेटर आहे, ग्रामरोजगार सेवक आहे, सगळे असंघटित कामगार आहे. या सगळ्यांची सुद्धा अशाच प्रकारे लूटमार होते, त्यांच्या कामाची चोरी होते, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही लढतो. त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना मला विनंती करायची आहे की तुमचा ज्यावेळेस लढा असेल त्यावेळी शेतकरी म्हणून आम्ही तुमच्या मागे पण उभं राहिलो. आज एसटी कामगारांचा लढा आहे, शेतकऱ्यांची पोरं म्हणून आम्ही त्यांच्या मागे उभं राहिलो. आज आशा असतील, अंगणवाडीच्या ताई असतील, डेटा ऑपरेटर असतील, ग्रामरोजगार सेवक असतील, ग्रामपंचायत कर्मचारी असतील, औद्योगिक कामगार असतील, हमाल असतील, मापाडी असतील, सर्व वेगवेगळे कामगार असतील, सर्वांना मला आव्हान करायचंय की या शेतकऱ्यांच्या पोरांची ही लढाई आहे. मला विनंती करायची आहे, जेव्हा वेळ येईल त्यावेळेस हे शेतकरी तुमच्या मागे उभे राहतील, हे एसटी कामगार तुमच्या लढ्याच्या मागे उभे राहतील. पण आज आपण सगळे मिळून कामगार, शेतकरी, कर्मचारी, शेतमजूर हे आज एसटी कामगारांच्या मागे उभे राहूया, एसटी वाचूया. एसटीची लुबाडणूक जी मोठ्या प्रमाणात ठेकेदारीच्या माध्यमातून राजकीय नेते, पुढारी आणि कार्यकर्ते करतायत, ती रोखण्याच्या लढाईमध्ये भाग घेऊया. आणि खामाचं दाम मिळवण्याची जी लढाई आज संपाच्या रूपाने एसटी कामगारांनी सुरू केली आहे, त्या संपाच्या लढाईला आपण ताकद देऊया, मदत करूया. सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामगार संघटनांना मला आवाहन करायचंय की या मतभेद विसरून या सगळ्या लढाईमध्ये उतरूया. आमची सीआयटी आहे, काल बैठक झाली, किसान सभेचे प्रतिनिधी होते, शेतमजूर युनियनचे प्रतिनिधी होते, एसएफआय डीवायएफआयचे प्रतिनिधी होते, जनवादी महिला संघटनेचे प्रतिनिधी होते, आमचे आमदार, माजी आमदार नरसय्या आडम, कामगारांचा बुलंद आवाज, शेतकऱ्यांची जबरदस्त अशा प्रकारे नेतृत्व करणारे डॉक्टर अशोक ढवळे, आमचे एमएच शेख, आमचे विवेक मोंटेरो, अनेक नेत्यांची मला नावं सांगता येईल. काल सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवलंय की आम्ही उतरणार या संपामध्ये आणि शेतकऱ्यांच्या पोरांचा, कामगारांच्या पोरांचा हा जो संप आहे तो यशस्वी करण्यासाठी, एसटी वाचवण्यासाठी आणि लुटमार थांबवण्यासाठी आम्ही यांना साथ करणार. सगळ्या शेतकरी पोरांना, शेतकरी कार्यकर्त्यांना, शेतकरी चळवळीतल्या सर्व नेत्यांना आणि कामगार चळवळीला आणि कामगारांच्या नेत्यांना सुद्धा, श्रमिकांच्या नेत्यांना सुद्धा मला आवाहन करायचंय की या संघटित होऊन या सगळ्या कामगारांच्या मागे उभं राहा, हा संप यशस्वी करा, या संपासाठी पूर्ण योगदान द्या. मित्रांनो, आपण ऐकलं, आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. हा कार्यक्रम संपल्यानंतर हा मोठ्या प्रमाणात आपण शेअर कराल आणि ही जी काही तळमळ आहे एसटी वाचवण्याची, जी लुबाडणुकीची सगळी मी उदाहरणं दिली ती एक्सपोज करण्याची आणि एसटी तोट्यातून नव्हे तर नफ्यामधून आपल्या सगळ्याला सहाय्यभूत ठरेल आणि कामगारांना त्यांच्या घामाचं दाम मिळेल, वेतन आयोग वेगवेगळ्या प्रकारे मिळतील, योग्य प्रकारे त्यांचं वेतन वेळेच्या वेळेवर मिळेल, यासाठीचा जो लढा आहे या यलगारामध्ये आपल्या समिधा टाका, मागे उभं राहा, पूर्ण ताकदीनं या कामगारांचं संप यशस्वी करण्यासाठी पुढे जा, अशा प्रकारचं आवाहन करतो. एसटी कामगारांना मला विनंती करायची आहे. मित्रांनो, जसे बाहेर शत्रू असतात तसे अंतर्गत पण शत्रू असतात. अनेक लढे आम्ही पाहिलेले आहेत, शेतकऱ्यांचा लढा आम्ही पाहिला, शेतकऱ्यांचा संप पाहिला, त्याच्यात सुद्धा सूर्याशी पिसाळ जन्माला आले आणि शेतकऱ्याचा संप फोडण्याचा प्रयत्न झाला, आपण तुम्ही आम्ही पाहिलेला आहे. आशांचा संप झाला, त्यात सुद्धा अंतर्गत सूर्याजी पिसाळ जन्माला आलेले तुम्ही आम्ही पाहिलेले आहेत. अंगणवाडीचा संप झाला, त्यात सुद्धा काही भानगडी झालेल्या तुम्ही आम्ही पाहिलेल्या आहेत. आणि म्हणून मला तुम्हाला सुद्धा चेतावणी द्यायची आहे, तुम्हाला सुद्धा विनंती करायची आहे की आम्ही सगळे बाहेरून तुमच्या मदतीला आहेच, पण तुमची अंतर्गत एकजूट सुद्धा तुम्ही पक्की ठेवली पाहिजे. तुमच्यात सूर्याजी पिसाळ जन्माला येणार नाही, तुमच्यात फितूर जन्माला येणार नाही, तुमच्यात सरकारचे पाठीरागे हे संप फोडण्यासाठी पुढे येणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. जर कुणी आला, जागेवर त्याचा बंदोबस्त केला पाहिजे आणि कामगारांनी आपली एकजूट ही मजबूत ठेवली पाहिजे, ही जबाबदारी तुम्हा सर्व कामगारांची आहे. आम्ही सगळेजण बाहेरून आहोत, मात्र तुम्ही आतून तुमचा लढा पूर्ण ताकदीनं पुढे न्या. तुमच्या या सगळ्या लढ्यातून एसटीचं नक्कीच भलं होईल, एसटी वाचेल, एसटी मधला भ्रष्टाचार थांबेल, तुम्हाला तुमच्या घामाचं दाम मिळेल आणि आमच्या सारख्या प्रवाशांना आणि एसटीवर प्रेम करणाऱ्यांना सुद्धा योग्य दरामध्ये एसटीची चांगली सेवा मिळेल, अशा प्रकारची अपेक्षा या सगळ्या लढ्यातून व्यक्त करतो. माझं ऐकून घेतलं, आपल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. मोठ्या प्रमाणात शेअर करून हा सगळा संदेश सर्वदूर आपण पोहोचवावा अशी विनंती करतो. जिंकणार आहोत, या हिमतीने पुढे जा. इनकलाब जिंदाबाद. शेतकरी, कामगार, कर्मचारी, शेतमजूर एकजूट जिंदाबाद. धन्यवाद.